गोंधळ वर्तन नगर पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांचा सुरू आहे. आव्हाडांचा कुठल्या प्रकारचा कसूर नसताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे याचा साफ कार्यकर्ते विचार करताना तिकडं कोर्टाच्या बाहेर देखील खूप मोठ्या प्रमाणावरती पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला आहे. विशेष म्हणजे एसआरपीएफच्या तुकडे असतील, डीसीपी असतील, एसपीपी असतील, या दर्जाचे अधिकारी न्यायालयाच्या आवारामध्ये आहेत. तसंच साध्या विषयातील पोलीस आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही ठाणे नगर पोलीस स्टेशन आहे, क्राईम ब्रांच आहे, त्यांचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत. विशेष असं आहे की आव्हाडांना ज्या ठिकाणाहून आणण्यात येणार आहे त्या ठिकाणची माहिती देखील पोलिसांकडनं देण्यात येत नाही, कारण की त्या ठिकाणी कार्यकर्ते गोंधळ करतील, गडबड करतील. तसंच ठाण्यातील मुंब्रा, माडिवडा आणि किनात नाका या ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करू शकतात. ज्याप्रमाणे वर्तकनगर पोलीस स्टेशनवर हे आंदोलन सुरू आहे तशा प्रकारचं रास्ता रोकोचं आंदोलन त्या ठिकाणी होऊ शकतं. यासाठी देखील पोलीस बल त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. पुढच्या 15 मिनिटात त्यावेळेस सुरेंद्र आव्हाड कोर्टामध्ये येतील. त्यानंतर पाल नावाच्या जे काही न्यायदंडाधिकारी आहेत किंवा ठाणे कोर्टातल्या जे काही न्यायाधीश आहेत त्यांच्या समोर त्यांना उभं केलं जाईल. त्यांच्या बरोबर त्यांचे जे काही सहकार्य आहेत त्यांना देखील उभं केलं जाईल. त्यानंतर पोलीस नियमितपणे त्यांचे एमसीआर मागतील किंवा पोलीस कोठडी मागतील. हा जरी पोलिसांचा भाग असला तरी देखील या प्रकरणामध्ये जात पुतळक्यावर देखील सुटका होऊ शकते असं सांगण्यात आलेलं आहे. या पुढचा जो काही भाग असेल तो पोलिसांनी न्यायालयाचा आहे, त्यामुळे नक्कीच कार्यकर्ते जरी आक्रमक झाले असले देखील तरी देखील पोलीस देखील सज्ज झाले.